प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो. युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन. सामाजिक कार्यकर्ते पैलवान विष्णू कडाकणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा देणेकरी असतो. केवळ राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करता येते असे नसून सामाजिक क्षेत्रामध्ये राहून देखील समाजाच्या विकासासाठी कार्य करता येते. आपला वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजाला एक वेगळा आदर्श दिला आहे असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले. ते बुदलमुके ते सामाजिक कार्यकर्ते पैलवान विष्णू कडाकणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर व रक्तदान केलेल्या लोकांना हेल्मेट वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार रत्न कैलासवासी रावसाहेब दादा पाटील यांच्या प्रतिमेच्या समोर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. विष्णू कडाकणे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले, पैलवान विष्णू कडाकणे यांनी आपला वाढदिवस हा रक्तदान शिबिर आणि अपघातापासून आपल्या डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट वितरण करून या रक्तदात्यांना एक सुरक्षा कवच दिले असल्याचे सांगितले. मी सर्वप्रथम अरियंत उद्योग समूह असून दे संपूर्ण आपल्या निपाणी परिसराच्या वतीनं मी विष्णू पैलवानांचं या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करतो. कारण वाढदिवस साजरा करत असताना आपल्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलो त्या समाजाचं ऋण फेडण्याच्या माध्यमातून आज विष्णू पैलवान आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम सातत्यानं करत असतात. परंतु आज हे करणं गरजेचं होतं. कारण आज आपण बघत असतो अनेक वेळा टू व्हीलरच्या माध्यमातून आपण अनेक अपघात बघत आलेलो आहोत आणि जास्तीत जास्त अपघात हे डोक्याला मार लागल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना इजा पोचते, गंभीर प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज समाज प्रबोधन करत असताना सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या हे कार्यक्रमातून आपल्याला सांगण्यात येते की हेल्मेटचा वापर आपण केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज विष्णू पैलवानांच्या वाढदिवसानिमित्तानं हा जो अनोखा कार्यक्रम आपण सर्वजण त्यांच्या मित्रांनी या ठिकाणी ज्यावेळेला माझ्याकडे आले आणि विष्णू पैलवानांचा वाढदिवस आम्ही साजरा करीत आहोत आणि या वाढदिवसाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि रक्तदान ज्यांनी केलेलं आहे त्यांना आम्ही एक भेट म्हणून हेल्मेट देण्याचं आयोजन आम्ही केलं. खऱ्या अर्थानं मला फार आनंद झाला. अशा गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. लहानसहान गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे आणि ते आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करत आहेत. त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं माझ्या वतीने सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे म्हणाले, पैलवान विष्णू कडाकणे हे एकमेव व्यक्तिमत्व असे आहे ज्यांनी आपल्या वाढदिवसाला हेल्मेट वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून त्यांना उत्तम पद्धतीचे आरोग्य लाभण्याविषयी सांगितले. परंतु त्यांचं कामाला तो मोठं होत असते. म्हणून आज विष्णू पैलवान इतक्या ह्या भागामध्ये इथल्या परिसर मध्ये ह्या चार पाच खेड्यागावांमध्ये त्यांचं नाव लौकिक आहे आणि हे सगळं गोरगरिबाला असले जात आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्माने ज्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कर्मण्य वाधिकारस्ता महाफलेषु कदाचन, अर्जुनला सांगताना सांगते तू फक्त कर्म करायचा अधिकार आहे, फळ मी ज्यावेळी येईल त्यावेळी मी फळ पोच करतो. तू फळाचा अधिकार नाही, फक्त काम करायचा अधिकार आहे आणि देव हे कधीही तुझं प्रसंगला येते. म्हणून विष्णू पैलवानचं पाटीलांचं संकटाचं काळ गेलेलं आहे. हे सगळं आशीर्वाद गोरगरिबांचं जे काय आशीर्वाद आहे हे यांच्या ज्यावेळी संकटात असतील त्यावेळी विष्णू पैलवानचा पाठिंबा हे सगळेजण उभारणार आहे. गोरगरीब जनतापासून सगळं आमच्यासारखं कार्यकर्ते सगळं उभारणार आहे. एवढंच सांगून विष्णू पैलवान फक्त भयंकर माझ्यापेक्षा 15 वर्ष लहान आहे तरी सुद्धा एकदम वाघासारखं बसलेलं आहे. साधा गोष्ट नाही. आज ते हेल्मेट देताना मी कानात सीपीआय साहेबांना बोललो, साहेब आता तुम्ही केस कसं करणार, प्रत्येकाला कुटुंब बद प्रवित्त बाळा
ಒಳ್ಳೆಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ವಿಷ್ಣು ಪೈಲ್ವಾನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇವರು. ಅವರು ಆಯಿತು, ಅವ್ರ ಅಭಿಮಾನಿಗಳಾಯ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಸರ್ವಿಸ್ನಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದಲ್ಲಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕೊಡೋದು ಇದು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನೋಡೋದು, ಎಲ್ಲಿ ನೋಡಿಲ್ಲ ನಾವು. ಈ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಕಳಕಳಿ, ಸಾಮಾಜಿಕ ಒಂದು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬದ್ಧತೆ ಅವ್ರು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತೆ. ಸೊ ಒಂದು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ದ್ವಿಚಕ್ರ ಸವಾರಿ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಕೊಡೋ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಕೊಂಡಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳಿಗೆ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊಂಡು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಜನನೂರಾಗಿ ನಾಯಕನಾಗಿ ಬೆಳೆಯುವ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಪೈಲ್ವಾನ್ರಿದ್ದಾರೆಂದು ತಪ್ಪಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಬದ್ಧತೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಅಧಿಕಾರ ಇರುತ್ತೆ, ಅಂತಸ್ತು ಇರುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಇರುತ್ತೆ, ಬಟ್ ಬದ್ಧತೆ ಅನ್ನೋದು ಇರೋಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ. ಆಪಲೆ ವಾಢದಿವಸಾಚೆ ಔಚಿತ್ಯ ಸಾಧೂನ್ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ, ರಕ್ತದಾತ್ಯನ ಹೆಲ್ಮೆಟ್ ವಿತರಣ ಆನಿ ಮುಲಾನ್ನ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಹಿತ್ಯಾಚೆ ವಾಟಪ್ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾ ವಾಢದಿವಸಾಚ್ಯಾ ಪ್ರಸಂಗಿ ನಿಪ್ಪಾಣಿಚೆ ಸಿಪಿಐ ತಲವಾರ್ ಸಾಹೇಬ್, ಗ್ರಾಮೀಣ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಥಾನಕಾಚೆ ಫೌಜದಾರ್ ನಾಯಕ್ ವಾಡೆ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ರಕ್ತದಾತ್ಯನ್ನ ಹೆಲ್ಮೆಟ್ ದೇಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾವೇಳಿ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಸ್ ರಾಹುಲ್ ದೇಸಾಯಿ, ತುಕಾರಾಮ್ ದೇಸಾಯಿ, ಚೇತನ್ ಸವ್ವಾನ್, ಅರುಣ್ ಜಾಧವ್, ಆನಂದ ಕುಂಬಾರ್, ಸುನಿಲ್ ಹಜಾರೆ, ಮುಕೇಶ್ ಕದಂ, ಯುವರಾಜ್ ಮೋರೆ, ಬಂಡಾ ಕುಂಬಾರ್, ತಾತೋಬಾ ವಾಡ್ಕರ್, ನವನಾಥ್ ಹಜಾರೆ, ಅಶೋಕ್ ಮಾನೆ, ಸದಾಶಿವ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಕಾಶ್ ಕುಂಬಾರ್, ಗೋಪಾಲ್ ರೋಟೆ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ದೇವಡ್ಕರ್, ರಾವ್ಸಾಹೇಬ್ ನಿಕ್ಕಂ, ಪಾಂಡುರಂಗ್ ಮೋರೆ, ವೈಭವ್ ಪಾಟೀಲ್, ಸಾಕರ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂದೀಪ್ ಕಾಂಬಳೆ, ಮಧುಕರ್ ಮಾನೆ, ತಾನಾಜಿ ಜಾಧವ್, ಜ್ಯೋತಿರಾಮ್ ಜಾಧವ್, ಮಹಾದೇವ್ ಗೌಡ್, ಅಜಿತ್ ಮಾಳಿ, ಮೈಕಲ್ ಅವಳೆ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ರೇಷ್ಮಾ ಡಾಫಳೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆನಂದ ಕುಂಬಾರ್ ಯಾಂಚ್ಯಾಸಹ ಪೈಲ್ವಾನ್ ವಿಷ್ಣು ಕಡಾಕ್ನೆ ಯಾಂಚ್ಯಾವರ್ ಪ್ರೇಮ್ ಕರ್ಣಾರೆ ಯುವ ವರ್ಗ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.